हो दादा, तिथं थुकू नका की. अरे इथं ढुकू नको, तिथं ढुकू नको. रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का? दादा हात जोडून पाया पडतो. इथं नका की थुकू. थुकू नका, थुकू नका. काय थुकन मी? मी काय भी करीन? मी गुटखा खाल्लाय, मी पैसे दिले, मी कुठं थुकेन? रस्त्यावर थुकेन ना तर माझ्या घरात थुकेन. तुझ्या घरात थुकायला आलतो का मी? दादा तुमचे हात जोडून पाया पडतो, इथं नका थुकू. जाऊ दे पाणी आणजा प्यायला, गुण ना करायला. आता मी गडबडीत आलो ना, पाणी गरज दिसलं. अरे काय देवेंद्री, म्हणून तुम्ही गरीब राहिले. हा धंदा करतो, पाणी ढावते नव्हे तुला. पुढे हे काय माझं घर? तुम्ही या की पाणी पिऊन. मी तुमच्यासाठी गरम गरम बोडीत. घर एक गाबड खाना कसा गांधा तो माणूस. जाऊ दे पाणी काय बो. त्याला खूप समजावलं पण ते नाही. साहेब तुम्ही घाबरू नका. अरे काय प्रकार या, कुणी मारलं ह्याला? शांत, मी सगळं सांगतो तुम्हाला. अवसाहेब याला नाही सांगितलं होतं की तू थुकू नको, इथं थुकू नको. त्यांनी काय ऐकलं नाही. मग मी काय करणार ना? सांगा ना साहेब काय करणार. अरे तुटलेलं स्वच्छ करता येत, पुसता येत, धुवून टाकता येत, पण मेलेला माणूस नाही परत येत. तू त्याला मारून टाकलं, धुकला म्हणे. साहेब आता तुम्हीच सांगा, तुम्हाला मी किती वेळा म्हणलो की तर थुकू नका, तिथं थुकू नका. पण तुम्ही ऐकलं का नाही ना? तुम्ही गुटखा खाणाऱ्या लोकांनी जगाला ले त्रास दिले, ले घाण केली. जाऊ तिकडे घाणच. शाळा, कॉलेज, मॉल सगळीकडे घाण, सगळीकडे लोक थुंकतच सुटले. तुम्ही मंदिर बी नाही सोडले. मला सांगा साहेब, तुमच्या सारख्यांना जीवन थुंका येईल? तुम्हाला मारलं पाहिजे. तू आता काय मला पण मारणार आहेस का? हा बरेच ना राहिले, पण लवकर मारू. माझी लहान लहान पोर आहे, बायको आहे, कुटुंब आहे घरी. मला सोड ना, बाहेर पडतो तुझ्या. तुला तुला हवे तेवढे पैसे देतो, तुला सगळे देतो, पण मला सोड. ऐक ना, तुझी शेवटची इच्छा काय आहे? म्हणजे मी पूर्ण नाही करणार आहे, पण एक पद्धत असते ना.
मरणाऱ्या माणसाला शेवटचं इचरायचं असत. Yeah.